तर मित्रांनो, जर तुम्ही यावर्षी देखील चकली बाहेरून आणायचा विचार केला असेल तर थांबा, आजची व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर इन्स्टंट झटपट एकदम बाहेरच्यासारखी चकली कशी बनवायची ही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जी मी सामग्री सांगतो आहे ती एकदम मापात घ्यायची आहे. आपली चकली एकदम कुरकुरीत, झणझणीत, चटपटीत, बाहेरच्यासारखी बनेल. तर चला, वेळ न घालवता रेसिपीला लवकर सुरुवात करूया. तर आपण इकडे एक वाटी चना डाळ घेतलेली आहे. आपल्याला थोडीशी फ्राय करून याचं पीठ बनवून घ्यायचं आहे व आपण हे एका पातेल्यात काढून ठेवलेलं आहे. नंतर आपल्याला जे पोहे असतात, म्हणजे कांदा पोहेचे पोहे, ते आपल्याला थोडेसे घ्यायचे आहेत व थोडेसे हलकेसे रोस्ट करून त्याचं देखील पीठ बनवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पीठामुळे आपले चकली एकदम कुरकुरीत बनतील. जे आपलं बेसन पीठ बनलं होतं त्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ व त्यामध्येच आपल्याला जे आपण पोहे रोस्ट केले होते ते घालायचे आहे. त्यानंतर आपण इथे मसाले ॲड करणार आहोत. तर हा आमचा गावरान काळा मसाला आहे. जर तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल आहे तो तुम्ही घालू शकता. इथे लाल तिखा टाकलेला आहे. यानंतर मीठ टाकायचं आहे. जर तुमच्याकडे तिखा लाल नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर देखील वापरू शकता. नंतर आपल्याला हे सर्व छान हाताच्या साह्याने एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये कोमट तेल घालायचं आहे, म्हणजे तेल थोडंसं गरम करून त्यानंतर घालायचे आहे. आपली चकली एकदम कुरकुरीत व छान बनेल. आता आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचे आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान पिठासारखा गोळा करून घ्यायचा आहे. जास्त पातळ देखील नाही व जास्त घट्ट देखील नाही व 20 मिनटं आपल्याला मॅक्झिमम याला रेस्ट द्यायचं आहे. त्यानंतर आपलं जे चकलीचं भांडं आहे त्यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे. नंतर एक एक करून आपल्या सर्व चकली बनवायच्या आहेत. जर तुम्हाला चकली बनवायला प्रॉब्लेम होत असेल किंवा सोडायला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता. ही तुमच्यासाठी ट्रिक घेऊन आलो होतो फक्त, पण तुम्ही तर नॉर्मली पण यूज करू शकता. बघू शकता आपली चकली एकदम दिसायला जेवढी परफेक्ट दिसते तेवढीच खायला देखील परफेक्ट आहे. आता आपल्याला मीडियम गॅस आचेवरती हे डीप फ्राय करून घ्यायचे आहे. जवळपास आपण 5 ते 6 मिनटं याला फ्राय केलं होतं. नंतर किती छान परफेक्ट तयार झाला आहे आपली चकली आणि एकदम बाहेरच्यासारखा लूक आलेला आहे. तुम्हाला दिवाळीत बाहेरून चकली घ्यायची गरज पडणारच नाही. एकदम परफेक्ट चकलीची रेसिपी ही तुमच्यासाठी आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी या सर्व चकलीच्या पिठाची सामग्री सर्व दिलं आहे. तर नक्की जाऊन बघा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.